आहोत अंड्याची भुर्जी, त्यासाठी कांदा कट करून घेत आहे. कट करून झालेला आहे तर आता एक छान परतून घेत आहे. तर तेल टाकून घेतलेलं आहे कांद्यामध्ये. तर छान आपल्याला गोल्डन कलरचा हा कांदा परतून घेत आहे अंड्याच्या भुर्जीसाठी. तर भुर्जी करण्यासाठी अंडी घेतलेले आहे, तर गावरान अंडी एक पाहू शकता. मध्ये जास्त प्रोटीन असते, गावरान अंडी खाल्लेले चांगले होतं थंडीचे. कांदा आपल्याला छान परतून घेत आहे, कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकून घेत आहे थोडं. तर आपल्याला आणखीन थोडंसं टाकायचं आहे अंडी सोडल्यावर. छान परतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एकदम थोडीशी अशी हळद टाकायची, नाही टाकलं तरी चालते. लाल तिखट, चिकन मसाला टाकलेला आहे थोडासा, मटन मसाला टाकलेला आहे. कांदा लसूण मसाला कोणताही टाकून घेऊ शकता, किंवा घरगुती मसाला, किंवा लाल तिखटची पण छान होती भुर्जीने तर लाल चटणी टाकली तरी पण. छान मिक्स करून घेतलेला आहे. फोडून घेऊ. अंड्याची भुर्जी, तर 5 ते 6 अंडे फोडलेले आहेत. पाहू शकता आपली भुर्जी छान परतलेली आहे, खाण्यासाठी तयार झालेली आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडस मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. हिरव्या मिरचीची पण खूप छान होती अंड्याची भुर्जी. पाहू शकता किती छान झालेली आहे अंड्याची भुर्जी खायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.